नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की नॅशनल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर आपल्याला मुख्याध्यापकी या नात्यानं त्या ठिकाणी के वाय सी करायची आहे आणि याही पूर्वी आपण जेव्हा केव्हा आपण भरत होतो तर तेव्हा आपण जी माहिती भरत होतो त्यापेक्षा यावर्षी आधार कार्डच्या बाबतीत एक महत्त्वाचा अपडेट आहे जो नोडल ऑफिसर आहे त्याचा आधार कार्ड आपल्याला त्याप्रमाणे संपूर्ण माहिती टाकायची आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्याला चेक करायची आहे कारण त्याचद्वारे आपल्याला ओ टी पी येणार आहे तर ते नेमकं कसं करायचं या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी तुम्हाला एखादा ब्राउझर ओपन करावं लागेल या ठिकाणी मी ब्राउजर ओपन केलं आणि ब्राउजर ओपन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी फक्त एन एस पी जरी तुम्ही टाकलं तरी त्याला क्लिक करा एन एस पी टाकून क्लिक केल्यावर ही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे स्कॉलरशिप्स डॉट गोर्मेंट डॉट इन नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यावर ही वेबसाईट आपल्यासमोर अशा पद्धतीनं ओपन होईल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया वर आहे न्यू रजिस्ट्रेशन हे न्यू रजिस्ट्रेशन आपल्यासाठी नाही तर हे पालकांनी करण्यासाठी आहे इकडे वर्ष लिहून आहे आणि ज्यांचं ज्या पालकांचं अगोदरच्या वर्षी त्यांनी जा फॉर्म भरले असतील त्यांना लॉग इन करण्यासाठी इथून टॅब आहे मग आपण शाळा म्हणून नोडल ऑफिसर किंवा मुख्याध्यापक म्हणून शाळेचं जे आहे ते आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इनमधून जायचं आहे इन्स्ट्यूट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या प्रकारचं पेज ओपन झाल्यावर आपण जर खाली बघितलं तर या ठिकाणी लॉग इन फॉर स्कूल आपण शाळेच्या मुख्याध्यापक या नात्यानं हे लॉग इन करत असल्यामुळं आपल्याला इथे जायचं आहे इथे जर गेलो तर इथे दोन दिसेल इन्स्टिट्यूट हेड आणि इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर ते या ठिकाणी इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसरच आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर खालच्या याच्यात आपल्याला अॅकॅडमिक इयर निवडायचं आहे ते राहील आपलं एकवीस बावीस आणि त्यानंतर आपला जो युजर आय डी आहे साधारणतः जो यु यु डायस आहे तर तो, यू, तो, तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी यु डायस टाकून घेत आहोत मागच्या वर्षी तुम्ही लॉग इन केलं असेल तोच तुमचा यु डायस आणि तोच पासवर्ड या ठिकाणी लागेल परंतु कदाचित तुमच्याजवळ जर पासवर्ड नसेल तर खाली फॉरगेट पासवर्डचं बटन आहे त्या ठिकाणावर सुद्धा तुम्हाला तो फॉरगेट करता येईल तुमच्या रजिस्टर नंबरवर तो तुम्हाला देऊन जाईल तर या ठिकाणी मी पासवर्ड टाकून घेतो त्यानंतर हा कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर इथे मी हा कॅपच्या टाकून घेतो आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे हे लॉग इनचं बटन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी शाळा ओपन झालेली आहे या ठिकाणी शाळेचा यू डायस नंबर शाळेचं नाव त्यानंतर पोस्ट जिल्हा सर्व लिहून आहे अकॅडमिक इयर लिहून आहे इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर लिहून आहे इकडे सुद्धा काही गोष्टी आहे आणि इथे आपल्याला केवायसी करण्याच्या संदर्भात काही सूचना देऊन आहे अपडेट प्रोफाईल लिंक देअर लॉग इन तर आधार ऑन द पोर्टल आय नो ॲडवाईज टू केअरफुली एंटर आधार रिलेटेड वगैरे सगळ्या गोष्टी देऊन आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता आता आपल्याला जेव्हा आप प्रोफाईल अपडेट करायचं आहे तेव्हा आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन आणि लॉग आउट ह्या दोन टॅब डाव्या अंगावर दिसत आहे तर यापैकी आपल्याला प्रोफाईल अपडेटसाठी ॲडमिनिस्ट्रेशनवर जायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशनवर आपण क्लिक केलं की आपल्यासमोर दोन टॅब ओपन होत आहे सबमेरून ओपन होत आहे अपडेट प्रोफाईल चेंज पासवर्ड तर आपल्याला अपडेट प्रोफाईलमध्ये जायचं आहे अपडेट प्रोफाईलवर आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला ओ टी पी मागितला जातो तो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो तर तो टाकल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो तर तो ओटीपी टाकून आपण पुढे जाऊया हे ओपन झालेलं आहे पेज आणि इथे लिहून आहे इन्स्टिट्यूट प्रोफाईल अपडेट फॉर्म तर आता काय अपडेट करायचं आहे ते आपण बघूया तर इथे आपल्याला इन्स्टिट्यूट डिटेल इन्स्टिट्यूट डिटेलमध्ये डायस नंबर टाकायचा आहे म्हणजेच आपल्या शाळेचा यू डायस नंबर त्यानंतर नेम ऑफ द इन्स्टिट्यूट ॲज पर पी तर त्यानुसारचं नाव जिथे जिथे लाल स्टार आहे ती माहिती कंपल्सरी आहे आणि ही माहिती जी आहे शॅडोमध्ये ती अपडेटसुद्धा होणार नाही ती तिकडून टाकलेली आहे तर ही आपल्याला टाकायची गरज नाही ती माहिती तिकडून येणार आहे आणि त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट हे फक्त आपल्याला एकदा चेक करून घेणे आहे प्लीज सिलेक्ट नेम ऑफ द इन्स्टिट्यूट फॉर अबाउट टू ऑप्शन टू बी अपडेटेड ऑन एन एस पी डायरेक्टर दोन्ही ठिकाणसारखं आहे त्यामुळे हे सिलेक्ट आहे हे सिलेक्ट केलं तरी काय हरकत नाही कारण दोन्ही ठिकाणी सारखंच योग्य आहे इन्स्टिट्यूट नेचर इन्स्टिट्यूट नेचरमध्ये ड्रॉपडाऊन मेनू आहे आणि या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जर आपण केलं तर चोज युअर ऑप्शन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट पब्लिक ट्रस्ट प्रायव्हेट ॲडेट प्रायव्हेट ट्रस्ट तर आपलं पब्लिक ट्रस्ट आहे सरकारी शाळा असल्यामुळं हे पब्लिक ट्रस्ट आलेलं आहे बोर्ड स्टेट महाराष्ट्र इथे आलेलं आहे तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता इथे भरपूर सारे माध्यम आहे कारण हे भारत पूर्ण भारतासाठी ही वेबसाईट आहे त्यानंतर बोर्ड नेम ड्रॉपडाऊन मेनूमधून योग्य निवडा मी या ठिकाणी निवडलेला आहे इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस जो पोस्टल ॲड्रेस राहील त्यामध्ये पोस्ट तालुका जिल्हा आणि पिनकोड ह्या सगळ्याचा समावेश असला पाहिजे त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेट इन्स्टिट्यूट स्टेट स्टेटमध्ये ते राज्य आपल्याला निवडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आणि पुन्हा इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट ते सुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी हे शॅडोमध्ये आलेलं आहे हे निवडायचं नाही आहे स्टेट आणि हे आपल्याला निवडायचं नाही आहे इन्स्टिट्यूट तालुका ब्लॉक हे सुद्धा शाडोमध्ये येऊन आहे त्यामुळे टाकायचं काम नाही परंतु त्याचा पिनकोड हा सुद्धा येऊन आहे त्यामुळे तालुका आयडेंटिफाय तिथं होऊ शकतो त्यानंतर आपल्याला टोटल स्टुडंट स्ट्रेंथ एकूण पटसंख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे तर ही पटसंख्या आपण या वर्षीची करेक्ट पटसंख्या टाकून घेऊ ती टाकलेली आहे आणि इथे आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर ते सर्टिफिकेट कोणतं अपलोड करायचं आहे ते सुद्धा माहिती आपण बघू तर आता आपल्याला इथं हे फाईल अपलोड करायची आहे तर ही फाईल जी आहे या ठिकाणी पटसंख्याबरोबर आपण केली हां आणि ही जी फाईल आहे ती आपल्याला युडाएस प्लसमधून आपल्याला स्कूल रिपोर्ट काढायचा आहे आणि त्याचा प्रिंट घेऊन त्यावर मुख्याध्यापकाचं डेसिग्नेशन नाव सही शिक्का ह्या सगळ्या गोष्टीकडून पुन्हा स्कॅन करून आपल्याला त्याची पी डी एफ बनवून ती पन्नास के बी ते दोनशे केबीच्या या ह्याच्यात टाकायची आहे पन्नास के बीपेक्षा कमी नको आणि दोनशे बीपेक्षा जास्त नको टाकण्यासाठी मी करून ठेवलेली आहे फाईल मी अपलोडचं बटन दाबलं या ठिकाणी मी ब्राऊजमध्ये गेलो माझ्या डेस्कटॉपवर ही फाईल स्कूल रिपोर्ट नावाने एकशे पंच्याहत्तर बीमध्ये येऊ नये ही फाईल मी सिलेक्ट केली आणि त्यानंतर या ठिकाणी मी ओपन केलं ओपन केल्यावर इथे मी अपलोड नाव ही बटन या ठिकाणी दाबली या ठिकाणी आलेलं आहे डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली तर हे आपलं अपलोड झालेलं आहे आता मी इथे कट करतो कट केल्यावर अपलोडेड फाईल आपल्याला अपलोड इथून बघता येणार आहे व्यू डॉक्युमेंट ओके तर या ठिकाणावरून ती फाईल आपल्याला बघता सुना सुद्धा येणार आहे की आपण काय अपलोड केलेलं आहे हे सगळं केल्यावर आपल्याला यायचं आहे खाली खाली आल्यावर आपल्याला नोडल ऑफिसरचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर जो कोणी नोडल ऑफिसर म्हणून तुम्ही नेमला असेल तर त्याचा आधार आपल्याला इथे टाकायचा आहे तो आधार मी इथे टाकून घेतो तो। व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला टाकायचा आहे गडबड अजिबात नको पुन्हा एकदा चेक करून घेऊ ते टाकल्यानंतर ॲज पर आधार नुसार त्यांचं नाव इथे आलेलं आहे का ते आपण पाहून घेऊ तर या ठिकाणी नाव बरोबर आहे परंतु हे सगळं कॅपिटल आहे आणि आधारवर जसं आहे तसं आपण टाकू एकदा चेक करून घेऊ टाकलेला आहे त्यानंतर आधारवरील जन्मतारीख आपल्याला या ठिकाणावरून इथे टाकायची आहे आधारवर जी काही जन्मतारीख असेल ते पहिल्यांदा डे त्यानंतर स्लॅश uh, त्यानंतर मंथ त्यानंतर पुन्हा स्लॅश आणि त्यानंतर जन्म वर्ष आपल्याला टाकायचं आहे चार मध्ये ना एकदा आपण चेक करून घेऊ ओके त्यानंतर जेंडर आज इन आधार आधारवर जे जेंडर नोंदवलेलं आहे ते जेंडर आपल्याला या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनू मधून सिलेक्ट करायचं आहे आणि आधारला असलेला मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे इथे दुसरा होता त्यामुळे मी आता चेंज करत आहोत पुन्हा एकदा चेक करून घेऊ ती माहिती टाकलेली आहे फोन नंबरचं काही काम नाही ईमेल आय डी इथे टाकूनच आहे सब्जेक्ट म्हणजे त्यांचं डेसिग्नेशन हे टाकून आहे मुख्याध्यापकाची माहिती सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे त्याच्यात काहीही आपल्याला चेंज करायचं नाही ही सगळी माहिती झाली की इथे बँक डिटेल आहे तर बँक डिटेलमध्ये जिथं इथं स्टार नाही आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला टाकायची असल्यास तुम्ही टाकू शकता पण काही आवश्यकता नाही त्यानंतर आपण फायनल सबमिट करू फायनल सबमिटची प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे तर आता हे सबमिट केल्यानंतर आपल्याकडे एक ओ टी पी येतो रजिस्टर्ड मोबाईल वर तो ओटीपी आपण टाकून घेऊ मी या ठिकाणी ओटीपी टाकून घेतो आणि नंतर कन्फर्म ओटीपी करतो कन्फर्म ओटीपी केल्यावर या ठिकाणी येत आहे युअर प्रोफाइल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली आणि या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे बघा चेंज केलेली सगळी माहिती आहे इथून आपण अपलोड केलेली फाईल पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती इथे आहे आता डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दोनच टॅब दिसत होत्या तर तिथं व्हेरिफिकेशन आणि रिपोर्ट या दोन टॅब आहेत तर या ठिकाणी सुद्धा ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन वेरिफिकेशन ॲप्लिकेशन रिन्यूअल वेरिफिकेशन ॲप्लिकेशन रिन्यूअल व्हेरिफिकेशन आणि मार्क फेक अशा प्रकारच्या टॅब आहेत प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला ओ टी पी आवश्यक आहे आणि हा आधार लिंक असलेल्या मोबाईलवरच ओ टी पी येणार आहे त्यामुळं वर्किंग आधारला कनेक्ट असलेला मोबाईल नंबर याची खात्री करूनच हे सगळं टाका तर आजच्या या व्हिडिओमध्ये नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलमध्ये आपण नोडल ऑफिसरच्या याची केवाईसी कशी करावी याबद्दलचीच माहिती होती हा व्हिडिओ इथपर्यंतच होता पुन्हा भेटूया नवीन असा तोपर्यंत नमस्कार